Hello students, welcome in Aryan classes and also in 8th standard. मित्रांनो, तुमचं आर्यन क्लासेस मध्ये आणि 8वी वर्गामध्ये हार्दिक स्वागत. तर हे बघा, आता तुम्ही 7th स्टँडर्ड पर्यंत जे मॅथ्स शिकत आलात, आता ते जनरल त्याचा वापर आपल्या ह्या दैनंदिन व्यवहारात होतो. जसं की तुम्ही भाजी मार्केटमध्ये गेला, जनरली दुकानामध्ये गेला, तर तिथे नफा तोटा शेकडेवारी वगैरे हा जो मॅथ्सचा प्रकार आहे तो आपल्या या ग्राउंड लेवलला त्याचा वापर होतो. आता इथून पुढे जे मॅथ्स तुम्ही शिकणार आहात 8, 9, 10, 11, 12 आणि पुढे, तर ह्याचा हायर लेवलला वापर होणार. जसं तुमच्यापैकी काही जण सॅटेलाइटचा शोध लावण्यामध्ये जाऊ शकतात, अनेक सायंटिस्ट बनू शकतात, वेगवेगळे जे आपल्या जे आता मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, आधुनिक जे काही तंत्रज्ञान आहे, ह्याच्यामध्ये आपल्या आता 8वीच्या पुढचं जे मॅथ्स आहे त्याचा फार मोठा वाटा आहे. तर ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यामध्ये भरपूर पुढे जातील, परंतु जी उरलेली मुलं आहेत त्यांना सुद्धा या मॅथ्सचा खूप खूप पुढे फायदा होणार आहे. आणि हा जो 8वीचा जे ह्याचा अर्थ एक पहिली ते 7वीचं मॅथ्स महत्वाचं नाही असं नाहीये, परंतु त्याच्यावरच हे बेस्ड आहे. परंतु आता इथून पुढे जसं की 8ला तुम्हाला एकच पुस्तक असेल, परंतु 9th आणि 10थला मात्र दोन पुस्तकं असतील, अल्जेब्राचं वेगळं आणि ज्योमेट्रीचं वेगळं, त्यालाच मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 म्हटलं जातं. ओके, तर आता तुम्हाला हे खूप सोपं वाटेल. ऍक्च्युली ज्या वेळेस आता मी तुम्हाला शिकवेल तर तुम्हाला ते खूप इंटरेस्टिंग पण वाटेल, खूप मज्जा येईल ते सोडवताना. फक्त मला एकच म्हणायचं की या मॅथ्सला प्रॅक्टिसची गरज आहे. एकदा त्या कॉन्सेप्ट तुम्ही समजून घ्यायच्या, एकदा त्या कळल्या की पुढे त्यांचं ऍप्लिकेशन करायचं. आणि या कॉन्सेप्ट ज्या आहेत आता तुम्हाला इथे ज्या काही शिकवल्या जातील ह्या जशाच्या तशा जोपर्यंत तुम्ही पुढे शिकत राहणार, तो मॅथ्स जोपर्यंत आहे त्यात सगळ्या प्रत्येक ह्याच्यात त्याला म्हणजे पुढे ह्या मॅथ्सच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला कामात येणार आहे. तर खूप महत्वाचे आहे दिलेले फॉर्म्युले. आता मला महत्वाचं सांगायचंय, मी जेवढे तुम्हाला फॉर्म्युले देणार सगळेचे सगळे फॉर्म्युले तुम्ही आपल्या एका नोटबुक मध्ये लिहायचं आणि ते सगळे लर्न करायचे, त्याला दररोज प्रॅक्टिस करायची, त्याची वारंवार रिवाइज करायचं. म्हणजे फॉर्म्युले जर तुमचे क्लिअर असतील तर ऑलमोस्ट तुम्हाला बऱ्यापैकी चांगले गणित सोडवता येतील. आणि मग नंतर पुढच्या कॉन्सेप्ट एकदा तुम्हाला कळल्या की त्याच्यावरचे बेस्ट जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे सोडवू शकता. आता आपल्याला स्टडी करायचं आहे इंडायसेस अँड क्यूब रूट. आता इंडायसेस मराठीमध्ये त्याला म्हणतात घातांक आणि क्यूब रूट म्हणजे घनमूळ. पहिला आपण ह्याचा स्टडी करूया, इंडायसेस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंडायसेस, म्हणजे घातांक कसं ते बघा. सपोज देर इज 2 raised to 3 गिवन. आता हा 2चा घातांक, 2चा इंडेक्स, द इंडेक्स ऑफ 2 is 3, म्हणजेच 2 cube. मग ह्याला आपण कसं लिहू शकतो, 2 into 2 into 2, 3 times. बघा 2चा क्यूब म्हणजे 3 times, 3 वेळा क्यूब. इथे जर असतं 2 raised to 5 म्हणजे 2चा किती वेळेस प्रॉडक्ट, इथे 2 into 2 into 2 into 2 into 2, म्हणजे 5 times, 1, 2, 3, 4, 5 times, म्हणजे 2 raised to 5. मग ह्याचा जो काही प्रॉडक्ट येईल तो इथे, ह्याचा जो काही प्रॉडक्ट येईल तो तिथे जाईल. कळतंय? मग हे जे डोक्यावर जे आहेत हे बसलेले, हे ह्याला म्हणायचं इंडेक्स, इथे ह्याला म्हणायचं इंडेक्स. कळतंय का? इंडेक्स म्हणजे घातांक. आणि हे इंडायसेस म्हणजे एकापेक्षा जास्त असतील, एक असेल तर इंडेक्स आणि जास्त असतील तर इंडायसेस. ओके, हा हे कळलं तुम्हाला. आता मी ह्याचे काही तुम्हाला फॉर्म्युले देणार आहे इंडायसेस वर, आणि त्याच्यावरच मी काही बेस्ट क्वेश्चन देणार आहे, ते लगेच आपल्याला सोडवायचे ते. ओके, आता बघूया. तर मग या ठिकाणी बघा बाळांनो, इंडायसेस मध्ये मी फर्स्ट फॉर्म्युला घेतोय a raised to m into a raised to n. लक्षात घ्या बरं का. आता हा जो आहे ना, हा खाली ह्याला म्हणायचं बेस, आणि ह्याच्या डोक्यावर जो आहे तो इंडेक्स, इंटू हा बेस आणि रेस्ट टू इंडेक्स, रेस्ट टू म्हणजे त्याच्या डोक्यावर. मग आता बघा, ए रेस्ट टू एम इंटू ए रेस्ट टू एन, कसं म्हणायचं त्याला, ए रेस्ड टू एम. ह्याला वाचताना तुम्हाला जर नसेल कळत तिथे लिहून द्या तुम्ही, ए रेस्ड टू एम. लक्षात घ्या बरं, ए रेस्ड टू एम आणि इथे ए रेस्ड टू एन, ए रेस्ड टू एन. कळलं का? आता ए रेस्ड टू एम इंटू ए रेस्ड टू एन. ओके, आता अशा पद्धतीने दिले. मग अशा ह्याच्यामध्ये काय होत असतं ते एकदा समजून घ्या. बघा, ए च्या डोक्यावर एम इंटू ए च्या डोक्यावर एन, ह्यांचा बेस कसा आहे, बेस बाळांनो सेम, व्हेरी गुड. मग आता बेस जसाच्या तसाच ठेवायचा ए, आणि हे जे वर आहेत ना हे एम आणि हा एन, त्याची इथे होत असते ऍडिशन, एम प्लस एन. म्हणजे जर दोघं बेस, दोन्ही बेस सेम असतील
तर ह्या डोक्यावर ज्या आहेत त्या दोघांची काय होते ऍडिशन. ओके नेक्स्ट बघा आता त्याच टाईपचा सेकंड a raised to m divided by a raised to n. आता काही जणांना अंदाज आला असेल इथे कारण इंटू असताना इथे आपण प्लस केलं. आता दोन्ही इथे बेस सेम आहे आणि तसेच इथे इंडेक्स इंडायसेस दिले मग इथे काही a raised to जसं आता इथे m plus n वर आहे तसं इथे काही m minus करेक्ट इथे डिव्हिजन म्हटल्यानंतर डिव्हिजनमुळे m minus n बघा जर इंटू असेल तर प्लस डिवाइडेड असेल तर मायनस. ओके आता तिसरं बघूया आपण a into b raised to m. आता लक्षात घ्या बरं इथे काय आहे बघा एक ब्रॅकेट दिलाय ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या मध्ये दोन टर्म्स दिल्यात a आणि b दोघांचा प्रॉडक्ट. तर अशा ह्याच्यात ह्या दोघांच्या डोक्यावर हा m दिसतोय दॅट इज इंडेक्स कॉमन इंडेक्स. म्हणजेच काय मग ह्याचा सुद्धा इंडेक्स तो आहे इंटू ह्याचा इंडेक्स तो आहे. म्हणजे हा कॉमन ह्या फॅमिलीचा इंडेक्स जर एम असेल तर फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरचा ह्या फॅमिलीतले हे मेंबर आहे ए आणि बी तर ह्याचा पण इंडेक्स एम इंटू ह्याचा पण इंडेक्स एम. बघा तर मग कसं लिहिता येईल ए रेस टू एम ह्याचा ए रेस टू एम आला इंटू दिस बी रेस टू एम ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. लक्षात घ्या बरं ए रेस टू एम बघा ह्या फॅमिलीचा रेस टू एम म्हणजेच दिस इंडिव्हिज्युअल मेंबर त्या प्रत्येकाचा ए रेस टू एम आला इंटू बी रेस टू एम. इथे जर इंटू सी असता आणखी आतमध्ये तर इंटू सी रेस टू एम केलं असतं आपण. ओके नाव द नेक्स्ट फोर्थ नंबर बघा ए रेस टू झिरो इज इक्वल्स टू वन. एक लक्षात ठेवायचं आता कुठलाही नंबर इथे आला बेसला आणि त्याच्या इंडेक्सला जर झिरो असेल तर त्याला म्हणायचं त्याची व्हॅल्यू वन. नेहमी लक्षात ठेवायचं समजा आता इथे लिहिलं टू रेस टू झिरो तर त्याची व्हॅल्यू किती वन. इथे असेल समजा थाउजंड रेस टू झिरो तरी पण त्याची व्हॅल्यू वन. म्हणजे कुठल्याही नंबरच्या डोक्यावर इंडेक्सला जर झिरो आला तर त्याची व्हॅल्यू किती बनते वन. कळलं सर्वांना. आता फक्त त्यात एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे त्याच्यामध्ये थोडस आपण त्याला काय म्हणतो बघा अपवाद अपवादात्मक आहे एक्सेप्शन आहे की ते सोडून बाकी सगळे मग कुणाला तर इथे झिरो रेस टू झिरो करता येत नाही फक्त एवढीच अडचण आहे ते घेता येत नाही दॅट इज मिनिंगलेस दॅट नॉट डिफाइंड दॅट टर्म झिरो रेस टू झिरो इज नॉट डिफाइंड म्हणजे ती आपल्याला डिफाइन करता येत नाही ती आपल्याला घेता येत नाही म्हणजेच ती मिनिंगलेस आहे. तर हे एवढं सोडून बाकी सगळ्यांना तो नियम लागू पडतो. दॅट रूल इज ऍप्लिकेबल फॉर ऑल द नंबर्स सगळ्या नंबरसाठी म्हणजेच एनी नंबर रेस टू झिरो दॅट इज इक्वल्स टू वन. कुठल्याही नंबरच्या डोक्यावर जर इंडेक्सला झिरो आला तर त्याची व्हॅल्यू काय बनते वन एक्सेप्ट झिरो रेस टू झिरो फक्त झिरो रेस टू झिरो सोडून. ओके आता हे फोर रूल्स कळले तुम्हाला. आता नेक्स्ट रूल बघा बरं का नेक्स्ट आहे बघा आता फिफ्थ ए रेस टू मायनस एम बघा बरं का ए रेस टू एच्या डोक्यावर मायनस एम असेल तर त्याला जर प्लस एम करायचं असेल तिथं वन अपॉन ए रेस टू प्लस एम बघा इथे जो कोणी असेल मायनस तर त्याला जर प्लस करायचं असेल तर वन अपॉन करावा लागतो म्हणजे तो प्लस बनतो. समजा इथे असं असेल सेवन रेस टू मायनस फोर असं असेल त्याला जर प्लस करायचं असेल कसं करणार बरं करेक्ट तुमच्यापैकी काही जणांना लगेच कळलंय बघा सेव्हन रेस टू मायनस फोर आहे ना मग हा सेव्हन रेस टू मायनस फोर इथे खाली घ्यायचं वन अपॉन म्हणजे तो काय होईल प्लस फोर म्हणजे मायनस वाल्याला जर प्लस करायचं असेल तर वन अपॉन घेतलं की त्याचा काय होतो मायनसचा प्लस. तसं इथे बघा ए रेस टू मायनस एम दॅट इज वन अपॉन ए रेस टू प्लस एम हे जनरल झालं हे जनरल फॉर्म. इथे नंबर जर टाकले तर ते स्पेसिफिक होतं ह्याच्यासाठी हे जर दिलं असं तुम्हाला वाटलं फक्त एवढ्यासाठी का इथे एट आला तर इथे नाईन आला तर इथे असे वेगवेगळे तुम्ही विचारू शकता. इथे ए रेस टू मायनस एम म्हणजे सगळ्यांसाठी तो लागू पडतो. ओके आता पुढे बघा नेक्स्ट सिक्स्थ बघा आता इथे आता ए रेस टू एम आणि त्याचा रेस टू एन इज इक्वल्स टू बघा म्हणजेच बघा बरं का घाताचा घात इंडेक्सचा इंडेक्स बघा ह्याच्या डोक्यावर आणि त्याच्या डोक्यावर एन ए रेस टू एम रेस टू एन कळतंय का इथे काय येईल बघा बरं ए रेस टू बघा एम आणि रेस टू एन म्हणजे एम इंटू एन येईल त्याच म्हणजेच काय होईल ह्या दोघांचा प्रॉडक्ट जे कोणी असतील म्हणजेच एम इंटू एन एम इंटू एन म्हणजे एम एन असं होईल किंवा इथं तुम्ही असंही लिहू शकता जसे तुम्हाला कळत एम इंटू एन बघा ए रेस टू एम रेस टू एन दॅट इज ए रेस टू ह्या दोघांचा प्रॉडक्ट एम एन
ते बरे ना आता तसे एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला सपोज इथे 6:2 आणि त्याच्या 5 असेल असं बघा ह्याच्या डोक्यावर हा इंडेक्स त्याचा इंडेक्स हा 6:2:5 ओके इथे काय येईल बघा 6:2 आता हा 2 आणि 5 म्हणजे ह्या दोघांचं प्रॉडक्ट म्हणजेच काय 2:5 अँड दॅट इज इक्वल्स टू बघा 6:2:5 म्हणजेच काय मग 6:2:5 ह्या दोघांचं प्रॉडक्ट 2 × 5 = 10 दिस इज द आन्सर मग कळलं का हे a^m^n दॅट इज इक्वल्स टू a^m(n) दिस टू प्रॉडक्ट ऑफ दिस टू ओके नाउ द नेक्स्ट सेवेंथ फॉर्म्युला किंवा सेवेंथ रूल काय सांगता येईल मग हा बघा बरं का आता a/b^m आता बघा ह्या दोघांच्या रेस्टूएम आता थोडक्यात अशाच ह्या टाईपचे बघा इथे जसं मल्टिप्लिकेशन होतं बघा मल्टिप्लिकेशन आणि त्याचा रेस्टूएम तर काय ह्या फॅमिलीचा रेस्टूएम म्हणजेच काय पहिल्याचा रेस्टूएम इंटू दुसऱ्याचा रेस्टूएम बरोबर आहे तसं आता इथे बघा a/b^m इथे काय ही फॅमिली ही त्याचा रेस्टूएम म्हणजे ह्या वरचा फॅमिली मधला हा वरचा जो मेंबर त्याचा रेस्टूएम अपॉन खालच्याचा रेस्टूएम बरोबर आहे मग काय बघा a^m/b^m करेक्ट b^m कळलं का सर्वांना बघा बरं a/b ह्या दोघांचा रेस्टूएम म्हणजेच या वरच्याचा रेस्टूएम अपॉन खाली हा जो आहे ह्याचा रेस्टूएम म्हणजे ह्याला सेपरेट आणि ह्याला सेपरेट झाला ओके आता नेक्स्ट अँड लास्ट रूल आता लास्ट रूल मध्ये बघा a/b a^b^m जर असं असेल बघा लक्षात घ्या बरं का a/b^m इथे काय येईल बरं बघूया किती जणांना कळतं a/b^m दिसतंय मग ह्याला कसं लिहिता येईल येस आपल्याला जर हा प्लस एम बनवायचा असेल तर ह्याला फक्त उलट करायचं आहे a/b चा b/a करायचं असा म्हणजेच बघा a/b चा b/a लक्षात घ्या a/b^m दॅट इज इक्वल्स टू हा बी वर गेला ए खाली आला b/a बी वर आणि ए खाली b/a इथं मायनस एम तसेचा इथे प्लस एम बनला बघा त्यावेळेस हे उलटा झाला तर इथं मायनसचा प्लस एम बनला कळलं सर्वांना मान्य हे आता या ह्याच्यावर बेस्ड मी काही एक्झाम्पल्स देणार आहे हे तुम्हाला समजून सांगणार आणि काही होमवर्कला देणार आहे हे तुम्हाला सोडवायचे मग नंतर ओके इथं समजून घ्या आता मी हे कळलं का तुम्हाला a^m ओके आता हे रब करतो मी ते आता बघूयात ना का किती जणांना कळतंय मी बघणार आहे प्रत्येकाला आलं पाहिजे आता ज्यांना कळलं नसेल त्यांनी परत एकदा हे बघायचं व्हिडिओ मागे घ्यायचा परत हे बघायचं आणि मग एक्झाम्पल सोडवायचे ओके आता बघा बरं इथे मी फर्स्ट एक्झाम्पल घेणार आहे बघा 2×3^5 हे पहिलं आहे सेकंड बघा 3/4^7 हे एक दिलं तिसरं बघूया आपण 8^5×8^9 अँड दॅट इज इक्वल्स टू पुढे फोर्थ घेऊया आपण इथे 7/4/7/3 फिफ्थ वाला बघूया आपण 11/0 = 6 नंबर चा घेऊ आपण आणखी 2×-6 = 7th नंबर चं घेऊ आपण आणखी 3/7/-5 आणखी एक आपण घेऊया इथे घे तुम्ही 9/3/5 = आता बघा बरं किती जणांना हे कळतंय
सगळ्यांना येणार आहे, फक्त त्याच्यावर विचार करायचा तुम्ही. काय होतं, बऱ्याच जणांना गणिताची एवढी भीती बसलेली असते मॅथ्सची की त्यांना असं वाटतं हे फार अवघड आहे. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो बाळांना, जर तुम्ही फक्त प्रामाणिकपणे ह्याच्यावर वर्क केलं, जेवढं शिकवलं त्याची फक्त डेली प्रॅक्टिस केली, तर मला फार विश्वास आहे तुमच्यापैकी एकही मुलगा असा राहणार नाही की ज्याला मॅथ्स अवघड वाटेल आणि मॅक्सिमम मुलांना आउट ऑफ मार्क्स येतील. माझा अनुभव सांगतो, तुम्हाला मॅथ्स अवघड किंवा डिफिकल्ट वाटण्याचं कारण असतं तुमचं बेसिक, तुमचा बेसिक पार्ट, तुमचा बेस पाया हा जर पक्का असेल, सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील, तर निश्चितपणे पुढचं मॅथ्स तुम्हाला सोपं वाटायला लागतं. आता बघा, हे जर तुमचे सगळे नियम आहेत, हे जे फॉर्म्युले आहेत, हे जर तुमचे क्लिअर असतील, हे लॉज जे आहेत त्याला लॉ म्हणता येईल, रुल्स म्हणता येईल किंवा फॉर्म्युला, हे जर क्लिअर असतील तर ह्याच्यावर बेस्ट जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला निश्चित जमतील. पण हे जर तुमचं क्लिअर नसेल तर हे पुढचं येईल का तुम्हाला? आणि मग ह्याच्या बेस्ट आणखी पुढे पुढे त्याच्यावर आणखी वरवरचे एक्झाम्पल दिले जातात किंवा वरचा पार्ट मॅथ्सचा शिकवला जातो. पण तुमचं हे क्लिअर नसेल तर ह्याच्यावर उभी राहिलेली इमारत तुम्हाला कशी काय कळणार पुढे? बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचा बेसिक पार्ट एकदा क्लिअर झाला की पुढचं तुम्हाला आपोआप खूप सोपं वाटायला लागेल. ओके, आता बघा, आता हे एक्झाम्पल जर तुम्हाला दिलं त्याच्यात तुम्हाला कळलं पाहिजे. बघा काय, 2 × 3 raised to 5. आताच आपण बघितलं की हे एक फॅमिली आहे 2 × 3 आणि त्याचा रेस्टू किती आहे, 5 आहे. म्हणजेच ह्या फॅमिलीतल्या प्रत्येकाचा रेस्टू आपण घेऊ शकतो की नाही? येस. म्हणजे बघा, 2 raised to 5 सेपरेट इंटू 3 raised to 5 सेपरेट, ह्याच्यात कुठे दिसतंय बघा त्या टाईपचं हे आहे का? नाही, इथे एकच फॅमिली रेस टू. हां, इथे बघा ही एवढी फॅमिली, बघा ह्या फॅमिलीमध्ये हे दोनचा प्रॉडक्ट आणि रेस टू एम. इथे काय झालं, ह्याचा रेस टू इथे इंटू ह्या दुसऱ्याचा रेस टू दिस. मग जमेल का आता इथे काय बघा, मग 2 raised to 5 करेक्ट, 2 raised to 5 इंटू दिस 3 raised to 5, 3 raised to 5 कळलं का? आता बघा ह्याचा, ह्या दोघांचा रेस टू म्हणजे ह्याचा सेपरेट इंटू ह्याचा सेपरेट. ओके, आता इथे बघूया आपण 3/4 raised to 7 म्हणजे ह्या दोघांचा कॉमन रेस टू 7. मग काय, ह्याचा सेपरेट अपॉन ह्याचा सेपरेट, कुठल्या टाईप मध्ये मोडतं बघा बरं. येस, दिस वन, ए अपॉन बी रेस टू एम, म्हणजे ह्या दोघांचा रेस टू एम म्हणजेच वरचा आणि अपॉन ह्या खालचा डिनॉमिनेटर, ह्याचा रेस टू न्यूमरेटर रेस टू. ओके, इथे जमेल का बघा बरं, 3 raised to 9 आणि 4 raised to 10 म्हणजेच बघा 3 raised to 7 अपॉन 4 raised to 7, 4 raised to 7. चलेल का सर्वांना? बघा बरं, आता नेक्स्ट बघा, 8 raised to 5 इंटू 8 raised to 9. लक्षात घ्या इथे ह्या दोघांचे बेस कसे आहेत, बेस कॉमन सेम आणि रेस टू दिस, रेस टू दिस आणि मध्ये इंटू, हे कोणत्या टाइप मध्ये दिसते बघा बरं, फर्स्ट आहे का असं आहे ना, ए ए सेम बेस आणि रेस टू एम रेस टू एन, म्हणजेच या दोघांपैकी आपण कॉमन एकाला घेतो या बेसला आणि वरच्यांची ऍडिशन. तसं इथे बघा बरं, मग या दोघांपैकी कॉमन 8, जसं इथे बेस कॉमन घेतला ए ए मध्ये ए कॉमन घेतला, तसा 8 मध्ये 8 कॉमन आणि आता वर बघा एम आणि एन त्यांची काय करायची, ऍडिशन. म्हणजेच इथे 5 + 9 आणि त्याचं किती येईल बघा मग 8. काही मुलं हे व्यवस्थित लिहित नाही बरं का. आता बघा 8 raised to 9 + 5 किती झाले, 14. मग हा 14 बरेच जण असे समोर लिहितात, असं वाटतं ते 814 आहे, तसं नाही, त्याला व्यवस्थित लिहायचं. मग कुठे लिहिणार तुम्ही, इथे त्याच्या डोक्यावर, म्हणजेच काय तो इंडेक्स. म्हणजेच बघा 8 raised to 5 × 8 raised to 9 हा कॉमन जर घेतला तर हे वरचे 5 + 9 इथे आलं, प्लस झालं तर ते 14 आलं. तर ह्याचं आन्सर काय आलं येते लक्षात. आता नेक्स्ट बघा, 7 raised to 4 / 7 raised to 3. आता तुम्हाला कळलं असेल, जर बेस कॉमन असेल तर एका बेसला घेतो आपण आणि वरचे जे आहेत त्यांचं इथे मल्टिप्लिकेशन असताना ऍड आणि डिव्हिजन असताना मायनस सबट्रॅक्शन. बघा ना ह्याच्यासारखं दिसतंय का, ए रेस टू एम ए रेस टू एन, इथे दोघांचे बेस कॉमन, मग वरच्यांचं काय होईल, सबट्रॅक्शन. तसे इथे वरचे कोण आहेत, 4 आणि 3, मग यांची काय होईल, सबट्रॅक्शन. म्हणजेच बघा 4 - 3, ह्याचा मायनस हा, इथे इंटू असतं तर 4 + 3 आलं असतं, इथे डिवायडेड डिव्हिजन आहे म्हणजे 4 - 3. व्हॉट विल बी द आन्सर हियर, सी 7 as it is आणि 4 - 3 किती, 1. 4 - 3 1 म्हणजे 7 raised to 1. 7 raised to 1 असे लिहू शकतो किंवा नुसतं 7 लिहिलं तरी चालतो, कारण प्रत्येक नुसतं 7 म्हणजे 7 raised to 1 असतो तो. कळलं आता? आता नेक्स्ट बघा, 11 raised to 0. आठवतंय का, कुठलाही नंबर रेस टू 0 केलं तर काय येतं, 1. फक्त एक्सेप्शन काय त्यामध्ये, 0 raised to
जीरो ओके आता इलेवन रेस टू जीरो किती वन हे कशामध्ये कोणत्या टाइप मध्ये मोडते बघा फोर्थ ए रेस टू जीरो म्हणजे एनी नंबर रेस टू जीरो दैट इज इक्वल्स टू वन ओके एंड हियर येते लक्षात आता पुढे त्याला ते रियल नंबर असले पाहिजे वगैरे ते पुढे आहे आता तेच तुम्हाला लगेच गरज नाही तुमचं कन्फ्युजन वाढेल त्यामुळे मी फक्त डायरेक्टली सांगितलं झिरो सोडून बाकीच्या रेस टू झिरो बाकीचे नंबर रेस टू झिरो आलं की वन घ्यायचं असं आता बघा बरं टू रेस टू मायनस सिक्स आता या मायनस सिक्स ला जर प्लस सिक्स करायचं असेल तर काय करावं लागेल इथे बघा बरं कुठे दिलंय त्या टाइपचं हे काय इथे फिफ्थ नंबरला ए रेस टू मायनस एम असं दिलंय आता ए रेस टू मायनस एम जो आहे त्याला जर प्लस एम करायचं असेल तर काय करणार आपण येस वन अपॉन घेतलं म्हणजे हा मायनसचा काय होईल प्लस एम तसं इथे काय करता येईल मग बघा बरं वन अपॉन करेक्ट वन अपॉन टू रेस टू मायनस सिक्स त्याला जर खाली घेतलं तर काय येईल टू रेस टू प्लस सिक्स और इथे मायनस होता वन अपॉन केल्यावर इथे प्लस सिक्स आला दॅट इज द फायनल आन्सर आता लास्ट बघा काय थ्री अपॉन सेवन रेस टू मायनस फाय तुम्हाला हे लास्टला इथे सांगितलं होतं बघा ए अपॉन बी रेस टू मायनस एम असेल ह्याला जर प्लस एम करायचं असेल तर ह्याच्या आतले ह्यांना उलट करायचं असेल म्हणजे बघा बी वर गेला आणि ए खाली आला म्हणजे ह्यांचं उलट असं झालं बी वर ए खाली आणि हा मायनसचं काय होतं प्लस तसं इथे काय येईल मग बघा ह्या मायनसचं प्लस करण्यासाठी ह्यांना उलट भाव लागेल हे असे होतील म्हणजे सेवन वर थ्री खाली सेवन अपॉन थ्री आणि रेस्ट बघा हा जो मायनस फाय त्याचा काय होईल प्लस फाय मायनस फायचा काय बनला प्लस फाय अंडरस्टूड दिस जमेल सर्वांना चला आता हे पटपट कॉपी करून घ्यायचं मग मी तुम्हाला या टाइपचे आणखी काही क्वेश्चन देणार आहे तुम्ही घरी सोडवायचे नोटबुक मध्ये आणि हो मॅथ्सला दोन नोटबुक करायचे आहे एक क्लासवर्क आणि एक होमवर्क सध्या तर तुम्ही एक केली तरी चालेल आणि त्या नोटबुक मध्ये हे सगळे एक्झाम्पल व्यवस्थितपणे कॉपी करायचे हे दिलेले आणि जे होमवर्कचे आहे ते पण पुढे होमवर्क टाकायचं डेट टाकायची आणि त्यामध्ये ते लिहायचं आणि दररोजचा होमवर्क झाल्यानंतर आपल्या मम्मीची किंवा पप्पांची आई बाबांची कुणाची तरी एक साईन घ्यायची तिथे आठवणीनं ज्यावेळेस आपलं हे लॉकडाऊन उघडेल त्यावेळेस मात्र तुमच्या सगळ्या नोटबुक आम्ही चेक करून देणार ओके ज्या जे जे चुका आहेत त्या आम्ही दुरुस्त करून देणार त्या ठीक आहे हा पटपट कॉपी करा आता फास्ट चला तर बाळांनो आता हे नेक्स्ट क्वेश्चन घ्या पटपट सेवन इंटू फाय रेस सेवन इंटू फाय रेस टू थ्री इथे तुम्हाला कळलं पाहिजे हे एक फॅमिलीचं आहे क्यूब म्हणजेच याचं सेपरेट सेपरेट हे तुम्ही सोडवायचं आता हे टोटल इथपर्यंत आपलं मागे हे करताना हे राहिले बघा एवढे राहून गेले नाईन रेस टू थ्री रेस टू फाय ह्याचं काय बरोबर बाळांनो मग नाईन रेस टू थ्री रेस टू फाय कसं येईल ते नाईन रेस टू थ्री रेस टू फाय म्हणजे ह्याचा नाईनचा रेस टू थ्री त्याचा रेस टू फाय इंडेक्सचा इंडेक्स म्हणजे या दोघांचा काय होतो करेक्ट प्रॉडक्ट बघा बरं कुठे येतो लॉ इथे आहे बघा ए रेस टू एम रेस टू एन म्हणजे या दोघांचं प्रॉडक्ट एम इंटू एन तसं या दोघांचं प्रॉडक्ट थ्री इंटू फाय थ्री इंटू फाय किती येईल ते नाईन रेस टू फाय थ्री चा फिफ्टीन हे आलं त्याचं फायनल आन्सर इथे ह्याला असं बॉक्स करून पण दाखवू शकतो आपण नाईनचा रेस टू फिफ्टीन ओके आता हे पटपट कॉपी करून घ्या त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट बघायचं पटपटल्या आणि हे छान पैकी सोडवायचं आता ही नेक्स्ट कॉन्सेप्ट बघा बाळांनो जसं आपण आता लॉज ऑफ इंडायसेस घातांकाचे नियम लॉज ऑफ इंडायसेस बघितले आता इथे स्क्वेअर ऑफ अ नंबर इथे मी म्हणणार आहे स्क्वेअर ऑफ अ नंबर एका नंबरचा स्क्वेअर कुठलाही नंबर असेल तर बघा मग मी कसं लिहिणार सपोज मला लिहायचे थ्री स्क्वेअर म्हणजे हा कोणाचा स्क्वेअर आहे स्क्वेअर ऑफ अ नंबर ह्या नंबरचा हा स्क्वेअर आहे थ्रीचा स्क्वेअर कळतंय इथे समजा मी असं लिहिलं सेवन स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ सेवन स्क्वेअर ऑफ अ नंबर स्क्वेअर कुणाचा सेवनचा कसं जर म्हणायचं असेल आपल्याला स्क्वेअर ऑफ हंड्रेड तर कसं लिहिणार हा हंड्रेड आणि त्याचा स्क्वेअर कळलं का आता स्क्वेअर कुठे असतो डोक्यावर असतो रेस टू टू हंड्रेड रेस टू टू म्हणजे स्क्वेअर ऑफ हंड्रेड स्क्वेअर ऑफ नंबर मग बघा स्क्वेअर ऑफ सेवन स्क्वेअर ऑफ थ्री कळतंय का आपण जनरल जर लिहायचं म्हटलं तर जनरल कसं लिहिणार ए स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ ए ए स्क्वेअर हंड्रेड स्क्वेअर सेवन स्क्वेअर थ्री स्क्वेअर त्याला असं म्हणू शकतो आपण ए स्क्वेअर किंवा स्क्वेअर ऑफ ए हे जनरल झालं मग इथे ए च्या कुठले नंबर टाकले तर त्याचा स्क्वेअर ओके आता दुसरं त्यातलं बघा स्क्वेअर ऑफ अ नंबर झालं आता इथे मी त्याचंच लिहिणार आहे स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर आता बघा बरं बाळांनो हे कळतंय का तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ ए नंबर आता स्क्वेअर रूट ऑफ नंबर बघा इथे सपोज सेवन आहे तर सेवन ला स्क्वेअर रूट म्हणायचं असेल तर इथे डोक्यावर असं वन बाय टू लिहावं लागतं
which is 7 raised to 1 by 2, which is square root of 7. याचा अर्थ काय झाला याचा इथे आपण असं त्याला वाचू शकतो स्क्वेअर रूट कोणाचं 7 चं हे स्क्वेअर रूट झालं याचा मीनिंग स्क्वेअर रूट आहे 1 by 2 म्हणजे स्क्वेअर रूट आणि कोणाचं स्क्वेअर रूट या 7 चं म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 7 मग हे 7 raised to 1 by 2 ला आपण असं पण लिहू शकतो बघा रूट मध्ये 7 लक्षात घ्या स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर मग बघा मला 7 स्क्वेअर रूट ऑफ 7 पाहिजे ना मला स्क्वेअर रूट ऑफ 7 त्याला असं पण लिहिता येतं आणि तसं पण दोन्हींचा मीनिंग एकच लक्षात घ्या म्हणजे बघा 7 raised to 1 by 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ ही जी टोपी घातली ही याला म्हणायचं स्क्वेअर रूट ची टोपी ऍक्च्युअली इथे किती असतो 2 असतो पण तो 2 लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो पण 2 पेक्षा वेगळे जर कोणी आलं समजा 3 आला इथे जर आपण स्क्वेअर रूट आहे म्हणून 1 by 2 लिहिलं इथे जर असं लिहिलं आता बघा बरं का क्यूब रूट म्हणजे क्यूब रूट लिहिलंय का क्यूब रूट इथे 1/3 येतो त्याचा क्यूब म्हटल्यावर 3 1/3 क्यूब रूट ऑफ 7 इथे क्यूब रूट ला इथे ह्याच्यात 3 कंपल्सरी लिहावं लागतं स्क्वेअर रूट च्या वेळेस लिहायची गरज नसते तुम्ही लिहिलं 2 तरी चालतं नाही लिहिलं तरी त्याचा मीनिंग तुम्हाला कळलं पाहिजे तो 2 च असतो स्क्वेअर रूट साठी पण क्यूब रूट फोर्थ रूट फिफ्थ रूट म्हणजे तिसरं रूट चौथं रूट पाचवं रूट सहावं रूट सेवन्थ रूट असे असतील त्यावेळेस मात्र तिथे लिहावं लागतं ह्या इथे ह्याच्यामध्ये असं पण स्क्वेअर रूटला फक्त सूट आहे त्याला तिथे लिहायची गरज नाही कारण ऑलरेडीच त्याची व्हॅल्यू इथे ऑटोमॅटिक 2च असते इथे काहीच नसतं म्हणजे 2 असतं असं ओके इथे लिहा 2 चालेल नाही लिहिलं तरी चालेल 2 पण बाकीच्यांना मात्र लिहावं लागेल कशाला 3 4 क्यूब रूट फोर्थ रूट आलं तर हे लिहावं लागतं ठीक आहे आता बघा आता मला तुम्हाला सांगायचंय बघू बरं आता किती जणांना कळतं मी ते म्हणणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 19 19 च स्क्वेअर रूट कसे लिहिणार बरं तुम्ही 19 च स्क्वेअर रूट बघा बरं किती जणांच्या लक्षात आले इथे जसं स्क्वेअर रूट ऑफ 7 तो काय केलं तुम्ही 7 घेतला ज्याचा स्क्वेअर रूट तो घेतला आणि त्याच्या डोक्यावर 1 by 2 म्हणजे स्क्वेअर रूट तसं आता स्क्वेअर रूट ऑफ 19 मग इथे काय घेणार 19 करेक्ट आणि त्याच्या डोक्यावर काय येईल मग करेक्ट 1 by 2 म्हणजे 19 च रेस टू 1 by 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 19 मग ह्याला असं लिहिता येईल किंवा आणखी कसं लिहिता येतं करेक्ट अशी कॅप घालायची ही आणि इथे 19 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 19 असं लिहिता येतं किंवा स्क्वेअर रूट ऑफ 19 असं लिहिता येतं दोन्हींचा मीनिंग सेम हे सेम आहे फक्त हा रूट ची टोपी काढली की त्याच्या डोक्यावर काय घ्यावं लागतं 1 by 2 बघा ह्याची जर टोपी काढली तर इथं काय लिहावं लागेल आपल्याला 1 by 2 हे झालं स्क्वेअर रूट आता जर समजा तुम्हाला असं विचारलं स्क्वेअर रूट ऑफ 8 बघा बरं मग स्क्वेअर रूट ऑफ 8 कसं लिहिणार तुम्ही 8 raised to 1 by 2 हे झालं स्क्वेअर रूट ऑफ 8 किंवा त्याला कसं लिहिता येईल दॅट इज असं पण सांगू शकतो का आपण स्क्वेअर रूट ऑफ 8 आता मला असं वाटतं तुम्हाला परफेक्ट कळलं आता मला जनरल फॉर्म सांगा स्क्वेअर रूट ऑफ ए एच स्क्वेअर रूट कसं येईल बरं स्क्वेअर रूट ऑफ ए म्हणजेच काय ए च्या डोक्यावर 1 by 2 स्क्वेअर रूट ऑफ 1 by 2 स्क्वेअर रूट ऑफ ए किंवा त्याला असं पण लिहू शकतो आता कळलं का तुम्हाला स्क्वेअर रूट कसं लिहायचं आता तसंच मला तुम्हाला सांगायचंय क्यूब रूट आता बघा बरं का क्यूब रूट कसं लिहिणार आपण इथे मी असं म्हणणार आहे क्यूब रूट ऑफ 5 5 चं क्यूब रूट क्यूब रूट म्हटलं की तर डोक्यावर काय घ्यावं लागेल त्याच्या जसं स्क्वेअर रूट असताना इथं 1 by 2 होतं स्क्वेअर रूट तर क्यूब रूट असताना 3 क्यूब म्हणजे 3 असतं 3 शी रिलेटेड म्हणजे क्यूब रूट ऑफ 5 कसं आलं हे असं किंवा त्याला कसं लिहू शकतो आपण क्यूब रूट ऑफ 5 इथे फक्त 3 हे 3 कंपल्सरी लिहायचं जसं स्क्वेअर रूटला 2 लिहिलं नाही तरी चालतं असं मी म्हटलं होतं पण क्यूब रूट आलं तिथं किंवा फोर्थ रूट आलं तिथं नक्की लिहायला विसरायचं नाही कळलं का सगळ्यांना आता बघू बरं का आपण क्यूब रूट ऑफ 5 क्यूब रूट ऑफ 5 म्हटलं की 5 च्या डोक्यावर 1 by 3 किंवा ह्या कॅप मध्ये 5 लिहायचं आणि इथे 3 लिहायचं क्यूब रूट आता बघू बरं किती जणांना कळतं क्यूब रूट ऑफ 27 आता 27 चं क्यूब रूट कसं येईल बरं बघा बरं तुम्हाला जमतंय का 27 चं क्यूब रूट हे 27 लिहायचे आता क्यूब रूट स्क्वेअर रूट असतं तिथे 1/2 घेतलं असतं वर त्याच्या इंडेक्सला पण इथे काय क्यूब रूट देन व्हॉट विल बी व्हॅल्यू हियर दॅट व्हॅल्यू विल बी 1/3 अंडरस्टूड दिस क्यूब रूट ऑफ 27 इज व्हॉट दॅट इज लाईक दिस 27 रेस टू 1/3 दॅट इज क्यूब रूट कॅन बी राईट लाईक दिस ऑल्सो येस
27 ऐसे क्या क्या लगे 3 म्हणजे हे झालं क्यूब रूट 27 चं क्यूब रूट ऑफ 27 म्हणजे 27 च्या डोक्यावर 1/3 हे झालं क्यूब रूट आणि इथे कसं 27 इथं अशी कॅप मध्ये इथे 3 दैट इज या दोन्हींचा मीनिंग सेम हा जर 3 तून ही जर कॅप काढली तर फक्त हा 3 इथे 1/3 च्या फॉर्म मध्ये राहायचं जमेल का मग नक्की आता बघा बरं का हे झालं क्यूब रूट आणखी एक मी तुम्हाला सांगतो क्यूब रूट ऑफ ए आता बघू बरं किती जणांना कळतं क्यूब रूट ऑफ ए याला कसं लिहिणार बरं क्यूब रूट ऑफ ए बघा बरं क्यूब रूट ऑफ ए कसं लिहायचं क्यूब रूट ऑफ ए बरोबर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कळलंय क्यूब रूट ऑफ ए म्हणजेच काय ए च्या डोक्यावर करेक्ट 1/3 हा झाला क्यूब रूट और त्याला असं पण लिहू शकतो का आपण ए इज इट करेक्ट हे करेक्ट नाहीये हे तर स्क्वेअर रूट झालं इथं काहीच नाही म्हणजे 2 असतो आपल्याला क्यूब रूट हवाय म्हणजे इथे काय घेणार व्हेरी गुड 3 म्हणजेच ए आणि इथे क्यूब रूट ऑफ 3 हा 3 मध्ये आला म्हणजे क्यूब रूट असं नाही घ्यायचं तुम्ही 1/3 करून लिहिता येईल आपल्याला कळलं का आता हे झालं क्यूब रूट जर तुम्हाला म्हणायचं असेल क्यूब ऑफ 7 आता बघा बरं का इथे मी तुम्हाला एक शॉर्टली दाखवतो क्यूब ऑफ 7 व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्यूब ऑफ 7 क्यूब ऑफ 7 बघा बरं काय लिहिते क्यूब ऑफ 7 आता 7 चा क्यूब क्यूब रूट असेल तर काय घेतो आपण क्यूब रूट असताना 7 च्या डोक्यावर 1/3 घेतो हे झालं क्यूब रूट 1/3 पण नुसता क्यूब ऑफ 7 असेल तिथं काय घ्यायचं फक्त 3 घ्यायचा त्याला म्हणायचं क्यूब ऑफ 7 7 क्यूब पण वाचू शकतो आपण त्याला 7 क्यूब किंवा क्यूब ऑफ 7 कळते का 7 क्यूब और क्यूब ऑफ 7 7 चा क्यूब किंवा क्यूब ऑफ 7 असं अलग लक्षात क्यूब असेल तर फक्त 3 लिहायचा आणि क्यूब रूट असेल तर 1/3 लिहायचा डोक्यावर सिंपल कळते का आता बघा बरं का स्क्वेअर असेल तर आपण डोक्यावर काय लिहितो 2 आणि स्क्वेअर रूट असेल तर 1/2 डोक्यावर लिहितो हे तर कळलं का आता स्क्वेअर असेल तर 2 लिहायचा स्क्वेअर रूट असेल तर 1/2 क्यूब असेल तर डोक्यावर 3 लिहायचा इंडेक्सला आणि क्यूब रूट असेल तर 1/3 लिहायचा कुठल्याही नंबरच्या जमेल आता आता या टाइपचे मी तुम्हाला काही क्वेश्चन देणार आहे एक्सरसाइज नंबर आपल्याला 3 पॉइंट प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 आपल्याला स्टडी करायचं त्यामध्ये तुम्हाला बघू आता किती जणांना जमते हे पटपट कॉपी करून घ्या मुलांनो हे कॉपी झालं की लगेच मी तुम्हाला क्वेश्चन देतोय पटपट कॉपी करा आता बघा बरं मुलांनो इथे प्रॅक्टिस सेट 3.1 3.1 हा प्रॅक्टिस सेट आत्ताच मी तुम्हाला शिकवले जस्ट बघा काय सांगितलंय मी तुम्हाला तर जस्ट की क्यूब रूट ऑफ 9 असेल तर बघा आपण कसं लिहितो क्यूब रूट म्हटलं की याच्या डोक्यावर 1/3 क्यूब रूट इथे जर असं म्हटलं असतं फोर्थ रूट ऑफ 9 फोर्थ रूट आपण काय म्हटलं असतो 9 च्या डोक्यावर 1/4 फोर्थ रूट म्हटलं की 1/4 फिफ्थ रूट म्हटलं की फिफ्थ रूट म्हणजे 1/5 ते जर म्हटले सेवन्थ रूट तर मी काय लिहिणार सेवन्थ रूट ऑफ 9 असं जर म्हटलं तर 9 चा सेवन्थ रूट म्हणजे 1/7 कळतंय का आता जर त्यांनी म्हटलं 100th रूट कुणाचा 20 चा म्हणजेच या 20 चा 100th th 100th रूट म्हणजेच 1/100 करेक्ट बघा 20 चा 100th 1/100 100th रूट आता बघा बरं मला सांगा फिफ्थ रूट ऑफ 13 म्हणजे या 13 चा ऑफ 13 म्हणजे 13 चा ऑफ म्हणजे 13 चा बघा 13 चा कोणता रूट फिफ्थ रूट फिफ्थ रूट म्हणजे आपण असं 5 लिहू शकतो का हा तर फिफ्थ पॉवर झाला आपल्याला रूट म्हणजे 1/5 फिफ्थ रूट म्हटलं की 1/5 कळतंय का आता बघा सिक्स्थ रूट म्हटलं लगेच तुम्हाला कळत पाहिजे 1/6 येणार सिक्स्थ रूट मग कशाचं 9 चं मग 9 इथं बेसला म्हणजे बघा 9 चं सिक्स्थ रूट म्हणजे 1/6 कळतंय का सिक्स्थ रूट आता इथे बघू बरं आपण स्क्वेअर रूट ऑफ 256 आणि त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे काय असतं 1/2 स्क्वेअर रूट येते लक्षात पुढे आता क्यूब रूट ऑफ 17 क्यूब रूट ऑफ 17 बघा बरं मग हा 17 घेतला आणि त्याचं काय क्यूब रूट मग क्यूब रूट म्हटल्यावर इथे काय येईल 1/4 येईल का 4 तर फोर्थ रूटसाठी वापरतात 5 येईल का 5 तर फिफ्थ रूटसाठी वापरतात 6 येईल का 6 तर सिक्स्थ रूटसाठी वापरतात आपल्याला क्यूब रूट म्हटलंय म्हणजेच 3 येईल तिथे क्यूब रूट कळतंय का क्यूब रूट ऑफ 17 आता बघा 8th रूट ऑफ 100 म्हणजे 100चं कोणतं रूट 8th म्हणजे 8वं रूट म्हणजे 1/8 कळतंय का आता 100च्या डोक्यावर हा आला
वन अपॉन एट म्हणजे 100 raised to 1/8 म्हणजेच 8th root of 100. आणि आता लास्ट तुम्हाला कळलं पाहिजे 7th root of 30 म्हणजेच बघा कुणाचं 30चं कितव रूट 7th म्हणजे 1 अपॉन काय घ्यावं लागेल 7 म्हणजेच बघा 7th root of 30 जमेल का मग त्याच टाईपची तुम्हाला आता मी काही होमवर्कला क्वेश्चन दिलेत हे सगळ्यांनी व्यवस्थित सोडवायचे आपल्या नोटबुक मध्ये नंतर मी तशी कॉल करणार आहे सगळ्यांना घरी तुमचे हे सगळे क्लियर कट सोडवलेले पाहिजे उद्या तुम्हाला जर हवं असेल त्याचं मी सोल्यूशन पण देईल नंतर उद्या नेक्स्ट लेक्चरला पण आता तुम्हाला हे मनाने सोडवायचं ओके आता पटपट कॉपी करा आणि बघा तुम्हाला थोडंसं सुरुवातीला अवघड वाटेल बरं का पण एकदा कळायला लागलं की खूप सोपं आहे तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीने करून शिकवणार आहे त्यामुळे तुम्हाला काहीच त्याचं टेन्शन घ्यायचं नाही फक्त प्रॅक्टिस मात्र रेग्युलर करायची आता हे जे तुम्ही लिहिताय हे दोन वेळेस लिहायचं एकदा क्लास तुम्ही दोनच नोटबुक करा शक्यतो एक क्लासवर्क आणि एक होमवर्क क्लासवर्क मध्ये एकदा सोडवू आहे आणि नंतर होमवर्क मध्ये हे फक्त क्वेश्चन लिहून घ्यायचे आणि मनाने उत्तर लिहायचे नंतर त्याचं बघून लिहायचं नाही एकदा क्लासवर्क मध्ये तुम्ही बघून लिहू शकता पण होमवर्क मध्ये न बघता लिहायचं ओके तुमची प्रॉपर प्रॅक्टिस होईल आणि मॅथ्स विषयात तुम्हाला मी गॅरंटी देतो पैकीच्या पैकी आउट ऑफ मार्क्स आपण घेऊ शकतो फक्त तुमची तेवढी जिद्द पाहिजे आणि तेवढा अभ्यास करण्याची तयारी पाहिजे ओके चला तर इथे आपण थांबूया आता नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू ओके थँक्यू स्टुडंट्स.